महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम। याला कोण घालील यसने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार। कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। हन त्यानं विडा उचलला, नवतेच अफजल खाने। या नवतेच अफजल खाने जीता जागता जनू सहिताने। खान बोलला छाती ठोकून, शिव बाला ताकतो चिरडून। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत। त्याचं घोड दळ पायदळ फौजा फाटालाही बक्कळ। अंगीत हातीच पळ पाहणारा कप्य छळ छळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत, थेचित खानाची सेना निघाली। गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज। जो तो हेच बोलू लागला, Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार। काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा। काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा त्योच्छावा। मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतते। अशा वाघिणीचा त्योच्छावा, तथा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण। शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची। अन त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची। अन करील काही कल्पना युक्तीची। हजी जी जी काय कल राज जीवा महाल आल्यात। राजीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात। छान, आम्हाला हेच हवं होत। महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा। जी, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय। जशी खानाच्या भेटीसाठी
महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकुन नजारा गहरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला खर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकला वाघ नखाचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला टडा गेला खानाचा कोटळा भाई रे आला जी जी राजर्षींचा राजा युगंधराचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा शककर्त्याचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे सामर्थ्याचा सर्जा